हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. सगळे कसे आहेत? मजेतच ना? आणि मजेतच असले पाहिजे. आम्ही पण मजेतच आहे. आणि आम्ही आलो आहे आता गावाला. तर आज मी आली आहे शेतामध्ये, शेतामध्ये फिरायला. तर मी आज तुम्हाला शेत दाखवणार आहे माझ्यासोबत, आणि बऱ्याच काही वनस्पती दाखवणार आहे जे आमच्या विदर्भामध्ये दिसतात, भेटतात, बघायला मिळतात, अशा वनस्पती दाखवणार आहे. तर चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया इथपासून. तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबतच राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. आमच्याकडे ह्या वनस्पतीला घाणेरी किंवा रामदातून पण म्हणतात, आणि याची फुलं असे हळदी कुंकवासारखे दिसतात ना, तर आपण सोप्या भाषेमध्ये हळदी कुंकू पण म्हणू शकतो याला. पण ही शेतकऱ्यासाठी प्रचंड डोकेदायक वनस्पती आहे. जर का आपल्या बांधावर लागली एकदा, तर ही सहजासहजी मुरत पण नाही आणि एवढी पसरते नाही, नाकीनऊ येतात शेतकऱ्याचा हटवायला, म्हणजे बाजूला करायला नाकीनऊ येतं ही वनस्पती हटवायला. एवढी वनस्पती पसरते, पण दिसायला फुलं खूप छान दिसतात. वेगवेगळ्या पण कलरचे फुलं असतात. इथे पिवळं आणि लाल आहे. बऱ्याच ठिकाणी जांभळा कलर पण असतो, व्हाईट कलर पण असतो, म्हणजे पिंक कलर पण असतो असतात. ही आहे आमच्याकडची आंबाडी. हे बघा, आता फुलं लागली आहेत तिला. अशी असते आंबाडीची भाजी आमच्याकडे. हिची पातळ भाजी पण खातात आणि सुकी भाजी पण करून खातात. आणि ही बारीक बारीक पानाची वनस्पती आहे ना, ही आहे पिटुंडी. याला अशी काळी फळं पळ लागतात. हे बघा, काळी. स्किनला पण लावायचं म्हणतात, लावतात बरेच लोक गावखेड्यातले. आम्ही तर लावलं नाही म्हणा कधी. आणि दातण पण याची करतात आमच्याकडे दात घासायला, तर आम्हीसुद्धा करतो कधी कधी दातण. ही वनस्पती आहे पळसाचं झाड. पळसाचे झाडं आमच्याकडे खूप प्रमाणात आहेत, म्हणजे अतिच आहेत. एक मन आहे ना पळसाच्या झाडाला पानं, तीनच तर तीनच पानं असतात. क्वचितच चार पाच असतील, चार असतील, पण तीनच असतात. ही बघा, ही आहे ना, ही चिकाटी आहे. एकदम कपड्यांना चिटकते तर निघायचं नाव नाही घेत. आणि केसांना चिटकली तर काय सांगायलाच नको पाहिजे. शेळ्याच्या केसा आहेत ना, त्यांच्या केसांना पण चिटकते. गाईच्या पण इथे चिटकते, खूप चिटकतात. हे शेपटीला वगैरे निघत नाही, पण याचं पाला आहे ना तर शेळ्या वगैरे खातात, आवडीने खातात. अशी असते आमच्याकडे चिकाटी. हा एक प्रकारचा तणच आहे. आणि ही वनस्पती आहे ना, इला म्हणतात भराटी आमच्याकडे. याला पण काटे असतात भराटीचा. ही पण औषधीयुक्त वनस्पती आहे, आमच्या विदर्भामध्येच पाहिली जाते ही. ही बघा, अशा प्रकारची आहे. आणि ही वनस्पती आहे ना, ही बघा, ही वनस्पती, ही हिच्याने ना झाडू बनवतात आमच्याकडे. अंगण झाडायला काटाबोरी म्हणतात याला ना. खूप काटे असतात. आता हे कोवडे आहेत म्हणून जर पिकले नाही, म्हणजे जठर झाले ना, याला खूप काटे असतात आणि एकदम टोकदार असतात, खूप टोचतात. तर ही आहे काटाबोरी आमच्याकडे. याच्याने अंगण झाडायला बनवतात आमच्या विदर्भामध्ये, गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काटाबोरी. आणि ही काटाबोरी आहे, याचे अंगण झाडायला बनवतात. आणि जे असेरा एक नावाचा वनस्पती आहे, त्या कचऱ्यापासून, त्या अशेऱ्यापासून घर झाडायला बनवतात. जसं सिंधीचं झाडू कसं असते त्या पद्धतीनं बनवतात. आणि त्याचं विणकाम एकदम बारीक असते. माझी आईला येते करता, मला तर नाही येत, पण शिकायचं खूप कठीण काम आहे ते. ही बघा, ही आहे काटाबोरीची झाडू. ही बघा, अंगण झाडायला काम येते. झाडायच्या आधी सगळे काटे याचे काढून घेतात, म्हणजे लांब जाऊन काढून घेतात, नाहीतर हे खूप टोचतात, कपड्यांना टोचतात, आपल्या अंगाला पण टोचतात. आणि असं बारीक विणकाम असते काटाबोरीचं. आणि ही आहे ना रानतुळस आहे, हिला म्हणतात रानतुळस. आणि याचा वास पण इतका छान येतो ना रानतुळसचा. उन्हाळ्यामध्ये सरबत बनवायला याचं बी ठेवतात, म्हणजे जे सब्जा म्हणतात ना, आपण सब्जा म्हणतो त्या प्रकारचंच याचं बी. मग पाण्यामध्ये टाकलं ना तर वर येतो. बहुतेक सब्जा पण याच्याच असू शकते, तेवढं मला माहीत नाही, पण रानतुळस म्हणतात आमच्याकडे. खायला पण खूप छान वाटते. लहानपणी तर आम्ही असं सुकल्यानंतर असं हातात घ्यायचं, चोळून घ्यायचं. मग दोन्ही हातांनी ह्या बिया काढून घ्यायच्या, हातात घ्यायच्या, चोळून घ्यायच्या आणि खायचं. खूप छान वाटतात रानतुळस. आणि वास पण तुळशीसारखाच येतो, खूप छान येतो वास. अशी आहे ही एक वनस्पती रानतुळस आमच्याकडे. आणि हे सगळे शेतामध्येच असतात, बांधावर, शेताच्या धुऱ्यावरच लावलेले असतात. हा एक कचरा, एक काटे रुततात, थांब, काटे रुततात. हा एक प्रकारचा कचराच आहे, याला म्हणतात काटा कोरसा. शेळ्या खूप आवडीने खातात त्याचे पानं. हे कोवडे देठ खातात, काटे असतात, पण यांचे जे जड असते ना, यांचे मुळं असतात. त्या मुळ्यांचा अर्क काढून, ह्या मुळ्याचा अर्क
आणि शहद, तुळशीच्या पालाचा अर्क आणि अद्रकाचा अर्क हे मिळून आपण खाल्लं ना एक जीव करून मिक्स करून तर कायमचा खोकला जातो. कशाही प्रकारचा खोकला असे, सुका खोकला असे, कफवाला खोकला असे, सगळ्या प्रकारचा खोकला जातो. ही एक औषधी आहे. आणि हा बघा येरोण्याचं झाड आहे, आत्ता लागले आहेत जस्ट संक्रांतीकडे किंवा संक्रांतीच्या आधीच पिकतात, खूप लागले आहेत येरोण्या बघा खूप. आणि ह्या काळ्या होतात पिकल्यानंतर आणि गोड वाटतात येरोण्या. पण बोरीच्याच वर्गातलं हे झाड आहे येरोणीचं, याला पण खूप काटे असतात त्याच्या बुडाला. लहानपणी आम्ही तर खूप खात होतो बाबा, जात होतो शेताकडे येरोण्या खायला स्पेशली. आता गेले ते दिवस, आता आली आहे शेतामध्ये मी, तर मला दिसत आहेत तर मी काढते आहे व्हिडिओ. हा झाड आहे हिरड्याचा, आम्ही इथूनच हिरडे घेतो, बाहेर हिरडे पण इथूनच आणि जे मोठ गळून पडतात ते पण हिरडे आम्ही ह्याच झाडातून घेतो. तर तुम्हाला दिसतच असतील लागलेले आहेत, हे बघा ह्या व्हिडिओमध्ये दिसतात एक दोन लागलेले आहेत. ह्यावर्षी जास्त नाही लागले, बरेच लोक इथून नेतात हिरडे घराच्या जवळ असल्यामुळे आजूबाजूचे लोक सगळे इथूनच नेतात हिरडे. आणि हे झाड आहे ना, हे मोहाचं झाड आहे, पलीकडे आहे जांभळीचं झाड. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट करा आणि न्यू असतील चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.